नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणे आणि किसान मंचच्या यूट्यूब चॅनलवर मी आपला हर्ष स्वागत करतो। तर आपण आज जाणून घेणार आहोत की तूर पिकाला आपल्याला पाणी कोणत्या अवस्थेत दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपण तुरीचं भरघोस उत्पन्न घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुरीला आपण पाणी कसं दिलं गेलं पाहिजे हे ओळखू शकतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पानं जर का वरता आपले चिमलेले दिसत असतील तर तुरीला पाण्याची गरज आहे, तुरीचे पानं फुललेले दिसत असतील तर त्याला पाणी देण्याची काही गरज नाही राहत, हे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर आता सर्वात प्रथम शेतकऱ्यांना प्रश्न राहतो की आपल्याला तुरीला पाणी कोणत्या अवस्थेत दिलं गेलं पाहिजे। तर लक्षात घ्या, पहिलं पाणी आपण जे देऊ शकतो तेव्हा तुरीला आणि चालू होतात, म्हणजे ज्याला आपण कणोर म्हणतो आपल्या मराठी भाषेत, कणोर जर का चालू होत असेल त्या कणोरच्या अवस्थेत आपल्याला पाणी देणं आवश्यक राहते शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर बरेच शेतकरी दुसरं पाणी पण देतात, दुसरं पाणी हे आपल्याला कधी दिलं पाहिजे, जेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 70%पेक्षा जास्त शेंगा तयार होऊन जातात आणि 20% फुलोर राहतो, त्या अवस्थेत आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे। हे पाणी आपण खालून पट पाण्याने पण देऊ शकता किंवा आपल्या स्प्रिंकलद्वारे पण देऊ शकता, जसं आपल्याकडे आपण सुविधा अवेलेबल आहे त्यानुसार आपण शेतीला पाणी देऊ शकता। तर या दोन अवस्थेत जर का तुरीला पाणी दिलं तर आपल्याला नक्की फायदा होणार। दुसऱ्या अवस्थेत जे मी म्हटलं 70% शेंगा झाल्यावरती, त्यावेळेस जर का आपण पाणी दिलं तर आपल्याला शेंगा म्हणजे दाणा भरण्यास चांगला मदतगार होऊ शकतो शेतकरी मित्रांनो। तो व्हिडिओ आपल्याला का आवडला असेल तर शेतकऱ्यांना तो पोचवा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीकडे मिळवण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।